कोणाला काही मिळालेलं नाही, सगळे रडत परत येत आहेत की साहेब विस्तारच होत नाही आमचा. मी त्यांना बोललो एक काम करा, परत विस्ताराचं विमान पकडा आणि गुवाहाटीला पळून जा. पण गाजर वाटपाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे सगळीकडे. आता कळलं हे ना का पाठवलं गुजरातला? मला कधी कधी कळत नाही, मी हाच प्रश्न विचारत असतो मुख्यमंत्र्यांना की तुम्ही नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. मग ते निरोप पाठवतात मला की आदित्य असं बोलू नको, मी गुजरातचं पण नाही महाराष्ट्र पण नाही, मी दिल्ली जिथे बोलेन तिथे मुख्यमंत्री आहे. बरं, मी त्यांना सांगितलं तुम्ही एकदाच ठरवा, तुमच्यात एक सीएम आहे, एक सुपर सीएम आहे, कधी तुम्ही सही नाही करत, कधी ते सही नाही करत. मरण आमच्या तिकडच्या आमदारांचं झालंय, 40 लोक गेले, त्यांना वाटलं मंत्री होऊ आम्ही, कॅबिनेटमध्ये लाल दिवा घेऊन फिरू, फंड मिळेल फंड मिळेल. कोणाला काही मिळालेलं नाही, सगळे रडत परत येत आहेत की साहेब विस्तारच होत नाही आमचा. मी त्यांना बोललो एक काम करा, परत विस्ताराचं विमान पकडा आणि गुवाहाटीला पळून जा. पण गाजर वाटपाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे सगळीकडे. पण सांगण्याचा हेतू हाच आहे की दोन सरकारमध्ये हे फरक आहे. जर आपल्याला आठवत असेल, शेतीत तरी जरी बघितलं तरी उद्धव साहेबांचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, जेव्हा आपलं सरकार निवडून आलं, पहिला निर्णय मला आठवतो नागपूरमध्ये घेतलेला आपण, तो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होता. 2 लाखापर्यंतची कर्ज आपण माफ केली, कर्जमुक्त केलं. हे महाविकास आघाडीचं सरकार होतं, जे आपण बोलत होतो ते करून दाखवत होतो, आणि असंच बोलत होतो जे आपण करू शकत होतो, गाजरांची वाटप करत नव्हतो. दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण उद्योग क्षेत्रातलं बोलतो, जसं मी सांगितलं की 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण महाराष्ट्रात आणली, अनेक वेगळे उद्योग आपण आणत होतो महाराष्ट्रामध्ये, ह्यांचं जे सरकार आलं हे उद्योग तर बंदच करून राहिले. पण जेव्हा डॅवसला गेले, डॅवसला मी पण गेलेलो मागच्या वर्षी, मी डॅवसला गेलेलो 4 दिवस तिथे होतो, मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते. आम्ही महाराष्ट्रासाठी 3 दिवसात 80,000 कोटीची गुंतवणूक आणली. किती? 80,000 कोटी. आणि सगळीकडे आम्ही प्रत्येक उद्योजकाला सांगायचो, कुठच्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जा, पण महाराष्ट्रात या, कारण महाराष्ट्र आम्हाला पुढे न्यायचं आहे, प्रत्येक जिल्हा हा पुढे गेला पाहिजे. आणि ही भूमिका माझी देशासाठी पण नेहमीच राहिलेली आहे. गुजरातला काही गेलं म्हणून माझं मन दुखवत नाही, गुजरातला गेलं म्हणून माझ्या मनाला राग नाही, पण मला राग तेव्हा येतो जेव्हा आपल्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा रोजगार यांच्या घाणेड्या राजकारणासाठी तिथे पाठवलं जाताना, तेव्हा मला दुःख होतं आणि तेव्हा मला राग येतो. पण इकडचे उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री डॅवसला ते पण गेलेले दाखवायला की आदित्य ठाकरे डॅवसला गेला, आम्ही पण जाऊ. किती तास गेले होते माहितीये का? 28 तास डॅवसला होते. जाऊ दे, त्याच्यावर बोलायचंच नाहीये, ते बोलतात कसं हाच प्रॉब्लेम आहे. पण 28 तासात खर्च किती केला असेल हो? 40 खोके. ह्यांचं सगळं देणं घेणं खोक्यांमध्येच असतं, म्हणजे स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, एवढंच ह्यांचं धोरण राहिलेलं आहे, बाकीचं धोरणच नाहीये. ह्यांचं धोरणच नाहीये. 40 कोटी खर्च कसा करू शकतो तुम्ही मला सांगा. जर 28 तास तुम्ही कुठे फिरायला गेलात तर 40 कोटी उडवून उडवून कसे उडवणार तुम्ही मला सांगा. पण केला यांनी प्रताप असा. बरं, मी सतत यांना सांगत आहे, प्रत्येक वेळी यांना सांगत आहे की चला तुम्ही खर्च कसा केला ते दाखवा. मला पण आश्चर्य झालंय, मी पण हैराण झालोय, 40 कोटी खर्च कसा केला पण अजून दाखवायला तयार नाहीत. शेड्यूल पण ह्यांचं दाखवायला तयार नाहीत की द्यावसला जाऊन भेटले कोणाला. काय गडबड आहे? काय काय तसं घसरायचं नाहीये. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जर तुम्ही विचार केलात दोन सरकारमधलं फरक, आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही इथून आमदार निवडून द्याल तेव्हा विचार करून देणं पाहिजे, खूप विचार करायला पाहिजे. कारण हे जे काही महाराष्ट्रात वातावरण घडत आहे ते एवढं भयानक आहे की एक शेतकरी खुश नाही आपल्या राज्यामध्ये. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर उद्योजकात, उद्योग जे जग आहे त्याच्यात कुठचाही उद्योजक विश्वास ठेवत नाही या महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या राजकारणावर, की महाराष्ट्र हे नॅचरल चॉईस नेहमीच होतं, एक नैसर्गिक हे होतं की उद्योग नवीन आणायचं तर कुठे आणायचं? तर महाराष्ट्रात आणायचं, मुंबईत आणायचं, पुण्यात आणायचं, रायगडमध्ये आणायचं, विदर्भात आणायचं, आमच्या संभाजीनगरमध्ये आणायचं, यायचं की नाही आपल्या पुण्यामध्ये? पण आज कुठचाही उद्योजक विचार करतो की महाराष्ट्रात जर गेलो तर नक्की भेटायचं कोणाला, सीएम की सुपर सीएम?